आजही 24 तास एक पाऊल पुढे। भंडारा जिल्ह्यामध्ये मृगाचा पाऊस चांगला झाल्याने शेतकरी सुखावला। आतापर्यंत 280 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून बहुतांश कोरडवाहू शेती असलेल्या भंडारात 80% मशागतीची कामं पूर्ण झालीत। काही ठिकाणी पेरणी झाली आहे। पाऊस असाच चांगला राहिला तर यंदा उत्पन्न चांगलं येईल अशी बळीराजाला आशा आहे। पीक पाणीचे सहप्रायोजक पर्यावरण संतुलित गाव समृद्धीचे दुसरे नाव ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन। भंडारा जिल्ह्यात मृगाचा पाऊस चांगला झाल्यानं शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे। भंडारा लाखनी पवनी आणि साकोली या भागात चांगला पाऊस झालाय। आतापर्यंत जिल्ह्यात 280 मिलीमीटर पाऊस झालाय। येत्या काही दिवसात असाच पाऊस राहिला तर गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगलं उत्पन्न येईल अशी आशा बळीराजाला आहे। परही काही वारलं नाही, परही बरोबर आहेत, व्यवस्थित काम आहे, साऱ्या गोष्टी बरोबर होतील। या 8 रोजामध्ये रोवण्या चालू होऊन जातील, सगळ्याचा काम बरोबर होईल। जिल्ह्यात 70% शेती ही कोरडवाहू आहे। पहिला पाऊस झाल्यावर मशागतीची कामं केली जातात आणि शेतात एका कडेला परे लावले जातात। 2-3 दिवसात हे परे पेरणी लायक होतात। मशागती बरोबरच वखरणी केली जाते आणि यानंतर ट्रॅक्टरनं शेतात चिखला करण्यात येतो। त्यानंतर शेतात परे लावण्यात येतात। यानंतर शेतकरी भरपूर पावसाची वाट बघतो। यंदा मुरगा आणि रोहिणी नक्षत्रात भरपूर पाऊस झाल्यानं शेतकरी आनंदात आहे। शेतीच्या कामात त्याचा सगळा दिवस जातोय। भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी साकोली तुमसर मोहाडी आणि लाखांदूर तालुक्यात 80% मशागतीची कामं पूर्ण झाली आहेत। यापुढेही पाऊस असाच राहावा आणि शेतात मोत्याचं पीक यावं यासाठी बळीराजा वरुण देवाची प्रार्थना करतोय। माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा। झी 24 तास एक पाऊल पुढे।